26 जुलै कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. झी 24 तासची टीम सुद्धा विजयाचा आनंद आणि शहीदांना अभिवादन करण्यासाठी कारगिल द्रास सेक्टर भागामध्ये दाखल झाली. कारगिल युद्धात टायगर हिलचा विजय अतिशय महत्वाचा भाग होता. याच टायगर हिलचा भारत पाक युद्धभूमीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांनी. 1999 कारगिल युद्ध तुम्हाला सगळ्यांच्याच लक्षात आहे. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तान सोबत एकीकडे शांततेची बोलणी करत होते तर दुसरीकडे पाकिस्ताननं भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता आणि काश्मीरच्या काही भागांवर काही भूभागावर पाकिस्तानी सैन्यानं कब्जा केला होता. महत्वाचा कब्जा म्हणजे कारगिल द्रास बटालिक या भागातील संपूर्ण पहाडी इलाक्यावर पाकिस्तानी सैन्यानं कब्जा केला होता. खरं तर हा भूभाग भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा होता, तरी सुद्धा पाकिस्तानी सैन्यानं जणू विश्वासघात करत या भूभागावर कब्जा मिळवला होता. आणि सर्वात महत्वाचं होतं जे मी तुम्हाला दाखवतोय ही टायगर हिल. टायगर हिल बद्दल तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलंय. टायगर हिल पासून तर डावीकडे पसरलेल्या संपूर्ण पठारावर उंचावर पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण मिळवलं होतं आणि या पठारावरून श्रीनगर ते लेह हा नॅशनल हायवे नंबर 1 यावर त्यांना थेट नियंत्रण मिळवता येत होतं. टायगर हिल बाबत तर अत्यंत रंजक अशी लढाई झाली. आपल्या शूरवीर जवानांनी टायगर हिलवर चढणं शक्य नसताना टायगर हिलच्या मागच्या बाजूनं अभेद्य कडावरनं तब्बल 3 दिवस 3 रात्र दोरीच्या सहाय्यानं चढाई केली आणि त्यानंतर वर जाऊन पाकिस्तानी लष्कराशी 2 हात केले. जे 7 जवान या ठिकाणी लढले होते त्यातील योगेंद्र यादव या जवानाला नंतर परमवीर चक्र सुद्धा देऊन गौरवण्यात आलं. 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि त्याच निमित्तानं आम्ही सुद्धा आज कारगिलमध्ये हा विजयाचा दिवस साजरा करायला आलोय. खरं तर भारतीय जवान अतिशय शर्थीनं लढले आणि जिथं श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो अशा ठिकाणी त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर दणदणीत मोठा विजय मिळवला आणि भारताला विजयाचा दिवस दाखवला. या जवानांच्या प्रयत्नामुळेच आज हा संपूर्ण आपल्या हातातून गेलेला भूभाग आपल्याला परत मिळालाय. हे जवान आजही डोळ्यात तेल घालून या ठिकाणी पहारा देतात, त्यामुळेच तुम्ही आम्ही आपल्या घरी निवांत बसू शकतो आणि आनंदात जीवन जगू शकतोय. त्यामुळं या शूरवीर जवानांच्या शौर्याला खरंच सलाम करण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, टायगर हिल, द्रास सेक्टर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.